आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरती खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी कलम 120A आणि आयपीसी कलम 420 अंतर्गत खटला चालवण्याची सीबीआयला परवानगी दिली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीआयनं खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. यासंदर्भात राज्यपालांनी मंत्रिमंडळाला विचारणा केली. राज्य मंत्रिमंडळानं खटला चालवायला ग्रीन सिग्नल दिला होता. अशोक चव्हाणांनी मात्र या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. पहिल्या राज्यपालांनी क्लीन चीट दिल्यानंतर दुसरे राज्यपाल खटला चालवण्याची परवानगी कशी देऊ शकतात असा प्रश्न चव्हाणांनी केला. सरकार सुडबुद्धीनं कारवाई करते, काँग्रेस संपवण्याचा डाव असल्याचा आरोप चव्हाणांनी केला. खडसेंनी मात्र चव्हाणांचा आरोप फेटाळून लावलाय. नवीन पुरावे समोर आल्यानं मंत्रिमंडळानं शिफारस केली आणि राज्यपालांनी सीबीआयला परवानगी दिल्याचा दावा खडसेंनी केलाय. राज्य बदललं आणि राज्यपाल बदलल्यानंतर हे जे काही चाललेलं आहे हे तुम्ही स्पष्ट वास जो येतोय तो याच्यामध्ये राजकारण येऊ लागलेलं आहे. भाजप सूडबुद्धीने हे सगळं करण्याकरता सध्या काम करत आहे. एखादा एक राज्यपाल निर्णय घेतल्यानंतर त्याच विषयावर दुसरे राज्यपाल वेगळा निर्णय देतात हे कितपत संयुक्तिक आहे. हे बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही आहे. राज्यामध्ये भाजप सरकारच्या विरोधात आम्ही काही मूलभूत विचारावर आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही त्यांना खपत नाही आहे आणि म्हणून आमच्या मागे षडयंत्र लावाय. सुडाचं राजकारण हे सुरू झालेलं आहे. यामध्ये कुठलंही राजकारण किंवा सूडबुद्धी असल्याचं काही कारणच नाही आहे. काय म्हणतो फक्त राज्यपालांनी त्या संदर्भामधले सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला आणि हा विषय जो आहे तो आता सीबीआयच्या अंतर्गत आहे. कुठल्याही सूडबुद्धीने सरकार वागत नाही किंवा त्या ठिकाणी राजकीय योजनाही केलेली कारवाई नसून त्या ठिकाणी जे सत्यस्थिती आहे, जे चौकशीसमोर आलेलं तथ्य आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.